आणि वीरेंद्र आणि गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत गोलंदाज अजिंक्य उर्फ लारा. खूप नावाजलेला खेळाडू क्रिकेट विश्वातील लारा आणि उसळचा असा एक चेंडू. दुसरा चेंडू घेऊन लारा समीर साठी पुन्हा एकदा एक खूप चांगला चेंडू. समीर पुन्हा एकदा बीट होताना दोन समीर आणि हा मोठा फटका बीट स्क्वेअर लेगला आणि सीमारेषेवर झेल. अत्यंत सोप्पा असा झेल सोडलेला आहे. सोप्पा झेल आपण सोडलेला आहे. बघूया असं कितपत मागणं ठरलंय तुम्हाला. तिसरा चेंडू घेऊन लारा दोन खेळांच्या मधून चौकार लगावला. चौथा चेंडू आणि त्रिपुराचित केलेला आहे लारा यांनी. खूप कमबॅक म्हणावं लागेल. स्लोअर वन चेंडू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू राईट अप राऊंड विकेट ऑफ साइड ला हलक्या हाताने खेळला चेंडू आणि एक धाव घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत फलंदाज. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या 8 एक घेऊन येत आहेत गोलंदाज. तसाच राईट आर्म ओव्हर द विकेट आणि घोषित क्षेत्रात चेंडू गेलेला आहे एक धाव मिळेल. दुसरा चेंडू घेऊन प्रसाद उजव्या हाताचा फलंदाज आणि पुन्हा एकदा एक फ्लोर वन चेंडू पण दिशेपासून थोडे भटकलेले आहेत प्रसाद आणि व्हाईटच्या स्वरूपात एक अवंतर धाव देण्यात येत अवंतर धाव मिळाले आहे. धाव संख्येत भर एकनी धाव संख्या झाली आहे ती 10. पुन्हा एकदा प्रसाद आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पाहूया काय करतात प्रसादाला फॉलो थ्रूवर आणि खूप चांगला झेल त्यांनी पकडलेला आहे आणि दुसरा गडी बाद होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट आणि पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू आणि नो मॅन क्षेत्रात पडलेला आहे. एक धाव घेतलेली आहे दुसरी धाव घेण्यात यश येते का. दुसरी धाव ही कंप्लीट झालेली आहे. तिसरी धाव घेत आहे. तिसरी चौथी धाव घेण्यात यश मिळते का पाहिजे आणि तिसरी धाव घेतलेली आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता धाव घेण्यात यश मिळालंय नागेश आवास या संघाला. पुन्हा एकदा प्रसाद गौरवन चेंडू पॉइंटच्या दृष्टीने बिरकावलेला आहे. एक धाव घेण्यात आली आहे आणि दुसरी धाव पण घेण्यात यश मिळते का पाहायचं. दुसरी धाव तोडलेली अक्षरशः चोरटी धाव. खूप चांगली रनिंग बिटवीन बिटवीन द विकेट म्हणता येईल. आणि चेंडू एक धाव घेण्यात आहे. पुन्हा एकदा खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. खूप चांगली धाव. पुन्हा एकदा दोन धाव मिळवण्यात यश मिळवला आहे. धाव संख्येत दोन मोठे फटके मारून स्कोर होतो आणि पुन्हा एकदा फटका लावलेला आहे. खेळाडू येत आहे एक धाव आणि क्षेत्रात चेंडू गेल्यामुळे फक्त एकच धाव मिळेल. दोन षटकांच्या अखेरीस धाव संख्या 18 गिरीश आपल्या बॉलिंग वर करून राईट आर्म ओव्हर द विकेट आणि पहिला चेंडू आणि मिड ऑफ लाईक चांगला झेल पकडलेला आहे. एक सोप्पा झेल पहिल्या चेंडूर जिंकण्याचा प्रयत्न असतील. पाहूया काय होत आहे. आणि पुढचा टाकलेला चेंडू कावपर्णाच्या वरून एक मोठा चक्कर पाहायला मिळतो इथे आपल्याला. फलंदाज सर्वेश याचा बॅट मोठे फटके पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गिरीश सज्ज होतोय आणि परत एकदा त्या दिशेने मारलेला चेंडू आणि पुन्हा एकदा सेम रिझल्ट. पुन्हा एकदा चक्कर बॅक टू बॅक सिक्सेस. धाव संख्या इतकी पाहायला मिळते नागेश रावाच्या संघाची. पुन्हा एकदा गिरीश सर्वेश साठी पुन्हा त्याच दिशेने मारला चेंडू पण यावेळेस चांगला झेल पकडण्यात यश मिळालंय. दोन चेंडू शिल्लक आहेत आणि धाव संख्या झाली आहे आणि नऊ वरती लॉंग ऑफ च्या वर एक मोठा षटकार पाहायला मिळतोय. आणि सगळ्या आणि खूपच खराब कामगिरी म्हणावी लागेल गोलंदाज. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. खूप मोठा षटक आणि खूप महागडा षटक म्हणावा लागेल हे गिरीशाचं. आणि हा पुन्हा मोठा षटक पाहायला मिळतोय.
आणि पुन्हा एकदा नो बॉल. आणि नवीन गोलंदाज इथे पाहायला मिळतोय सचिन. आणि खूप चांगले फटके मारले तिथे गणेश यांनी. दोन चेंडू दोन लगातार षटकारा. गोलंदाज बदलला पण फलंदाजाची वृत्ती आणि त्याचे फटके नाही. आणि पन्नास शेवटचा चेंडू आणि कार्पेटच्या दिशेने खेळल्याचे. आणि पुन्हा एकदा आपलं क्षेत्ररक्षण किती खराब आहे किती सुमार आहे याची जाणीव करून देताना. चलिए दोस्तों मैच शुरू हो चुका है. इस बीच एक बड़ी फाइट बड़ा मुकाबला अचिव्य बनाम नौकर इन दोनों टीमों के बीच होने जा रहा है. और उसका टॉस उछाला गया है. प्रदीप कोर से नौकर मैदान में जहां पे संदेश मगर अपील तीन रन दो गेंदे अब तक डाली जा चुकी है. संदेश कौले की फिर से एक बार कवर वन गेंद लोअर फुल टॉस गेंद थी. उसने कार्पेट के सहारे खेल दिया था मिड विकेट की दिशा में. फील्डर के हाथों में खेल गए थे. संदीप पालकर अच्छी फील्डिंग कर अपने खेल के प्रति बहुत ही प्यार लगाव और मेहनत यहाँ पे करते हुए विजय को भी मानना पड़ेगा. उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ क्योंकि इस उम्र में भी अब उन्होंने अपने आप को फिट किया है फिट रखा है. और इसी तेज धूप में यहाँ पे फील्डिंग कर कदम है तो कदम ओवर पिच गेंद खेल दिया. बहुत ही बढ़िया गोली की रफ्तार से गेंद निकल गई. करते हैं मगर आज थोड़े से महंगे नहीं पाए थे. बैकफुट पर जाकर उसे पुल करना चाहते थे. और इस बीच देखिए मनोवैज्ञानिक दबाव के कारण बिलोंग कर रहे हैं. और अब यहाँ पे देखिए अपना कितनी समय कितनी वक्त निशाने पे नहीं गिर रही है. जी हाँ इस मरतबा फिर से एक बार लेग स्टंप के बाहर संदेश कौड़े भटकते हुए फिर से एक बार वही 14 रन अब तक कर दिए हैं. अभी भी कुछ गेंद आना बाकी है. और आखिरकार वो गेंद और उसे उठा कर खेल दिया. भाते और अमित भाते जी हाँ बहुत ही बढ़िया गेंद थी. बल्लेबाज को पूरी तरीके से चकमा देने में कामयाब तो नहीं रहे मगर बल्लेबाज थोड़े से चल गए थे. गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद शॉर्ट फाइल्ड की दिशा में सिंगल गोल में एक रन के लिए. एक ही रन अगर यहाँ पे बल्लेबाज लेता है तो गेंदबाजों के ऊपर प्रेशर नहीं होगा. किया था और कुछ समझ में नहीं आया था बल्लेबाज अमित के. मारने का प्रयास किया था मगर गेंद उसके खिलाड़ियों में ये मौजूद थे उस स्पॉट के इंतजार में. और यहाँ पे देखिए फिर से एक बार लेग स्टंप के पास फिर से एक बार. हालांकि नए खिलाड़ी में एक्सपीरियंस की बहुत कमी है. यहाँ अब यहाँ पे सटीक दिखाने में गेंद थी. विजय बहुत ही अच्छी फील्डिंग करते हुए यहाँ पे रनआउट होने का खतरा साफ मंडरा रहा था. यस इट इज और ला रहा गोल्डन डक के शिकार. कोई जरूरत नहीं थी जल्दबाजी कर गए. अभी भी दो तीन गेंदें हो चुकी है. जास्त
अभी हवा में गेंद मगर शॉट फिर भी गेंद खाली है, शॉट 12 में भी खाली है और इसी का फायदा मिलता हुआ बल्लेबाज को। 20 रन की और जरूरत 13 गेंदें यहां का कोटा एक से बच गया था 10 रन पर मगर लंगोन की दिशा में एक फील्डर क्या छोड़ू मगर नामुमकिन बिल्कुल नहीं क्योंकि आप सभी जानते हो कि 6 गेंदों में 3 रनों की जरूरत थी तब सुमित भगत ने 5 छक्के लगाकर एक ऐतिहासिक जीत अपने टीम को दिलाई थी। उसी तरह से अगर यहां पे सचिन 5 छक्के लगाते हैं तो जरूर ये मैच जीती जा सकती है। ये बैक टू बैक पहले ऑप्शन के बाहर बन के बाहर बन के यहाँ पे 2 रन के बिछे हुए 6 गेंदों में 26 रनों की जरूरत बल्लेबाज के आंखों से और ये पिछली गेंद आती भी अब 5 गेंदें बची हैं और 26 रनों की जरूरत। जी हाँ बहुत ही बढ़िया स्ट्रोक और मेरे विकेट के ऊपर से खेलने में कामयाब सचिन के बल्ले से और एक छक्का आता हुआ एक छक्के के स्वर्ण अक्षरों में इतिहास के पन्नों पर इनका नाम लिया जाएगा। जी हाँ बहुत ही एंड कमाल का स्टॉप बैक फुट पे गए और एक जबरदस्त पंच कर दिया ताकत देखिए बॉटम हैंड का इस्तेमाल 4 छक्के लगाकर स्ट्राइक गेंद पर फिर से एक बार तैयार है अमित पारकर के लिए मगर देखिए अमित पारकर अपनी होश हो गए ऐसा भी हो सकता है मगर ये होता हुआ इसी को कहते हैं क्रिकेट और क्रिकेट बहुत ही बढ़िया लाजवाब स्लिप हमें देखने को मिला अपनी बाएं पैर को और इस पर दबा देखिए बहुत ही क्योंकि चारों तरफ से